मनोजरांग यांना डिस्चार्ज रुग्णालयातून बाहेर पडताच 150 ते 200 गाड्यांचा ताफा दिमतीला, अंतरवली सराटीच्या दिशेने वेगाने प्रवास. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवणारे मनोजरांगे पाटील यांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सोडण्यात आलं. मनोजरांगे यांनी 8 जूनपासून मराठ्यांना सगळे सोयऱ्यांचे आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या आश्वासनानंतर 5 दिवसांनी त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केलं होतं. मात्र दरम्यानच्या काळात मनोजरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर मंगळवारी दुपारी मनोजरांगे पाटील यांनी रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर मनोजरांगे पाटील अंतरवली सराटीच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी रुग्णालयाबाहेर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. आंतरवालीकडे जाताना मनोजरांगे यांच्यासोबत तब्बल 150 ते 200 गाड्यांचा ताफा आहे. आता रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोजरांगे पाटील करणार काय हे पाहावं लागेल. मनोजरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येतील आणि OBC प्रवर्गातील आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली OBC आंदोलन जोर पकडत असल्याने आता जरांगे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.